आदरणीय पवार साहेबांची आणि उद्धव साहेबांची परवानगी घेऊन इथे उभा राहिलेलो आहे आणि आता आपल्याला जाणवलं असेल आता आपल्याला जाणवलं असेल की बॅटिंग ऑर्डर आता काही राहिलेली नाहीये सुरुवात उद्धव साहेबांपासून झाली मध्ये मध्ये मोठे दिग्गज नेते बोलून गेले मध्ये मग मी एक ज्युनियर बॅट्समॅन आलेलो आहे ओपनिंग बॅट्समॅन सहसा असतो तो शेवटाला साहेब आहेत मला वाटतं त्याच्या त्यांच्या आधी राऊत साहेब आहेत नानाबाऊ नाना आहेत पण एक महत्वाचं आहे की हे वातावरण हे महाविकास आघाडीचं वातावरण आहे खेळीमिळीचं वातावरण आहे सगळ्यांवर एकामेकांचं प्रेम आहे विश्वास आहे आणि ही ताकद ही एकजूट आपल्याला जी लोकसभेत दिसली तीच पुन्हा एकदा विधानसभेत देखील दाखवायची आहे आज इथे उभं राहताना खूप विचार येतात की काय बोलायला पाहिजे किती बोलायला पाहिजे कसं बोलायला पाहिजे अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांची मतं मांडलेली आहेत महाराष्ट्राचे विषय मांडलेले आहेत पण पुढे काही बोलण्याच्या आधी सर्वात पहिलं म्हणजे मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो कारण आपण महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीत जिंकून दाखवलेला आहे हा मोठा विजय आपल्या आहे मधंतरी माझे काही मित्रमध्ये सांगत होते काही पत्रकार मित्र सांगत होते की आदित्य तुम्ही ही लोकसभा निवडणूक ह्याच्याकडे कसा पाहता आणि मी त्यांना बोलता बोलता म्हणाल होतो की बघा आम्ही जे आहे इंडिया आघाडी म्हणून जिंकलो आदित्य तुम्ही जिंकलात कुठे तुमचे प्रधानमंत्री कुठे बसलेत आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही हे ओळखा की जी भाजपा चारशे पारचा नारा देत होती जे एक्झिट पोल कमीत कमी तीनशे पन्नास हे आकडे दाखवत होते त्यांना तीनशे तीन वरनं देशाने दोनशे चाळीसवर वर खेचलेलं आहे इथेच महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा विजय झालेला आहे जर आज हे बहुमताचं सरकार असतं तर प्रत्येकाच्या घरावर बुलडोजर आला असता आज जर हे बहुमताचं सरकार असतं भाजपाचं तर जे काही घोटाळे जे का जो काही आवाज ह्या देशाच्या जनतेला मिळालेला आहे तो राहिला नसता आणि आज आत्तापर्यंत ह्या एका महिन्यामध्ये भाजपाने संविधान बदलून स्वतःचं पक्षाचं संविधान जे आहे ते आपल्यावर लादलं असतं ही निवडणूक झाल्यानंतर आणि महाराष्ट्रात तर मोठा विजय झालाच जा देशभरात देखील झाला पण ही निवडणूक झाल्यानंतर भाजपवाले असतील मिंदे सरकारमधले काही असतील जी फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याच्यातले लोक असतील ते, ते सांगायला लागले की तुम्ही फेक नॅरेटिव्हवर बोलत होतात फेक नॅरेटिव्हवर बोलत होतात संविधान बदलणार होतं हे फेक नॅरेटिव्ह होतं आणि मी त्यांना सांगतो हे फेक नॅरेटिव्ह नव्हतं आणि देशाच्या जनतेला देखील माहिती आहे फेक नॅरेटिव्ह नव्हतं कारण संविधान बदलायची जर प्रक्रिया कुठून सुरू झाली असेल तर ती आपल्या महाराष्ट्रातून सुरू केली होती त्यांनी लोकशाहीला संपवण्याची जी प्रक्रिया होती ती महाराष्ट्रातून सुरू केली होती दोन वर्षापूर्वी जे घडलं आपल्यासोबत आपल्या राज्यात जे घडलं एक संविधानिक सरकार जे बाजूला ठेवलं गेलं सरकार पाडलं गेलं खोके घेतले धोके दिले जे काही सगळं घडलं आपल्या डोळ्यासमोर घडलं कोण वेश बदलून जात होतं कोण हुडी घालून जात होतं कोण मास्क घालून जात होतं हे सगळं केल्यानंतर साधारणपणे आपल्याला वाटलं होतं की आपल्यातून जे गद्दार आपल्यातून जे पक्ष चोर आहेत ते जे पळाले कुठे कुठे पळाले ते स्वरत गुवाहाटी डोंगर झाडी वगैरे सगळं बघितलं मग गोव्यात आले गोव्यात येऊन टेबलावर नाचले आणि हे सगळं केल्यानंतर जे सरकार स्थापन केलं एक जी लोकशाहीची पद्धत आपल्यापर्यंत आत्तापर्यंत राहिलेली आहे ती हीच होती की आमदारकीचा राजीनामा द्या खासदारकीचा राजीनामा द्या निवडणुका लढा जिंकलं तर तुमचं पण ते न करता पक्ष चोरला पक्षाचं नाव चोरलं पक्षाचं चिन्ह चोरलं पक्षा दोन्ही पक्षांचं तसं केलं आणि सरकार स्थापन केलं हे घटना बाह्य नाही तर अजून काय आहे जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे त्या संविधानाचा अपमान नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही तर अजून काय आहे लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न नाही तर अजून काय आहे आज आपण पाहत आहोत दोन वर्ष अडीच वर्ष तर होतील लवकरच राज्यामध्ये एक सुद्धा निवडणूक घेण्याचा यांचा हिंमत नव्हती प्रयत्न नव्हता दीड वर्ष पुणे लोकसभा असेल चंद्रपूर लोकसभा असेल पोटनिवडणूक झाल्याच नाहीत कारण हिंमतच नाही जे चाळीस चोर पळून गेले अलिबाबावर चाळीस चोर जे पळून गेले ऐकून आलं हीच घोषणा हीच घोषणा पण हे जे पळून गेले होते त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात त्यांना उभं राहण्याची हिंमत देखील नव्हती निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत नव्हती हेच काय मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल कल्याण डोंबिवली असेल वसई विरार असेल सोलापूर असेल नागपूर असेल कोल्हापूर असेल तिथे प्रशासक बसवलेले आहेत प्रशासकांच्या मार्फत लूट चालू आहे पण तिथे स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्था इथे निवडणूक घेण्याची हिंमतच नव्हती महानगरपालिका निवडणुका घेण्याची हिंमत नाही पवारसाहेब ह्या आता मोठ्या निवडणुका झाल्या मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये सेनेटची निवडणूक जी असते ती देखील मागच्या वर्षी जे घेणार होते पुढच्या महिन्यात घेऊ पुढच्या महिन्यात घेऊ निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तर स्थगित केली अजूनही ती सेनेटची निवडणूक घेतली त्यांनी कदाचित झाली तर सप्टेंबरमध्ये होईल नाहीतर ती देखील पुढे ढकलण्याचा हे प्रयत्न करत आहेत कारण भीती यांच्या एवढ्या मनात बसलेली आहे की भीती ही नुसतं महाविकास आघाडीची नाही तर भीती ही महाराष्ट्राच्या जनतेबद्दल त्यांच्या मनात बसलेली आहे आज दोन वर्ष आपण पाहतोय आणि मी त्यांना हे सातत्याने सांगत आलेलो आहे इंटरव्ह्यू मधून सांगत आलेलो आहे कुठच्याही मंचावर गेलो तिथे सांगत असतो विधानभवनात सांगत आलेलो आहे की चला हिंमत असेल तर निवडणुका घ्या आज पण त्यांना सांगत आहे आज कदाचित निवडणूक आयोगाची जी भाजपच्या कार्यालयातून निवडणूक का आयोग चालतं त्यांची पत्रकार परिषद आहे कदाचित झारखंड नाही महाराष्ट्र नाही तर हरियाणा आणि जम्मू अँड काश्मीरच्या निवडणुका घेतील आज मी तुम्हाला सांगत आहे तुम्हाला तिथे बसण्याची नैतिक जबाबदारी नाही राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरी या निवडणुकीला सामोरे या जे सरकार अमान्य आहे महाराष्ट्राला जे सरकार ना आहे महाराष्ट्राला जे सरकार नाकारलं गेलेलं आहे लोकसभेत असेल आणि नि दुसऱ्या निवडणुका घेण्याची हिंमत नाही तुमची चला थोडी तरी शरण दाखवा थोडीतरी लाज दाखवा थोडीतरी हिंमत दाखवा आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका आज जाहीर करा आज आमची लढण्याची तयारी आणि जिंकण्याची तयारी देखील आहे पण एवढं जर तुम्ही चांगलं काम केलं असेल बहिणींसाठी काहीतरी चांगलं काम केलं असेल शेतकऱ्यांसाठी जेवढं चांगलं काम तुम्ही केलं असेल असं तुमच्या मनात असेल कारण तुम्ही काम एवढं करता आणि होर्डिंग एवढे लावता होर्डिंगवर जेवढी चांगली कामं आम्हाला दिसतात तेवढी खरोखर महाराष्ट्रात कामं झाली असतील तर आज पुन्हा एकदा मी तुम्हाला चॅलेंज देते आज असेंब्ली डिझॉल्व्ह करा आणि निवडणुकीला सामोरे या पण हिंमत नाही प्रत्येक दिवस खेचायचा प्रत्येक दिवस खेचायचा कारण त्यांना माहिती आहे महायुतीला माहिती आहे आणि महायुती म्हणजे काय आहे महायुतीमध्ये ना महा आहे ना, ना युती आहे कारण एकामेकांच्या फायलींवर तर सया होत नाही आहेत आणि महाराष्ट्रासाठी काही केलंच नाही पण आज आपण पाहतोय की ह्या ही काही भाजप जे आहे मिंदे सरकार आहे त्यांच्यात हिंमत नाही आहे आणि प्रत्येक दिवस तो आपला प्रत्येक दिवस लुटायचा कारण त्यांना माहिती आहे की पुन्हा आयुष्यात महाराष्ट्रावर त्यांचं सरकार कधीही येणार नाही महाराष्ट्र त्यांना येऊ देणार नाही आणि म्हणून महाराष्ट्राला जेवढा पैसा प्रत्येक पैसा लुटू शकतो तेवढं लूट करायची मुंबई महानगरपालिका असेल पुणे महानगरपालिका असेल ठाणे असेल कल्याण डोंबिवली असेल नागपूर असेल सगळीकडचे जे काही घोटाळे आहेत ते आम्ही लोकांसमोर आणत आणत आहोत सतत आणत राहिलेला हो आहोत गेल्या दोन वर्षात जी लूट झालेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये किती घोटाळे ह्या लोकांसमोर आणायचे कधी कधी आता ते अधिकारी जे आम्हाला फायली देतात ते पण कंटाळले ते बोलतात साहेब तुमचं सरकार लवकर आणा किती फायली तुमच्यापर्यंत पोचवायच्या पण आज आपण पाहतोय चाळीस चाळीस चोरांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत चाळीस चोरांना खोके मिळालेले आहेत आज महाराष्ट्रातला तरुण जाणार तरी कुठे हा प्रश्न उपस्थित झालेला आहे बेरोजगारी आपल्या राज्यात असेल आपल्या मुंबईमध्ये असेल आपल्या पुण्यामध्ये असेल ग्रामीण भागात असेल शहरी भागात असेल बेरोजगारी जेवढी वाढत आहे महागाई जेवढी वाढत आहे तुम्ही मला सांगा आपला तरुण वर्ग जाणार तरी कुठे आणि बघणार तरी कुठे एकावेळी असं म्हटलं जायचं की जगात जर्मणी राज्यात परभणी पण आज ना परभणीमध्ये जॉब्स आहेत ना महाराष्ट्रामध्ये कुठे नवीन नोकऱ्या मिळत आहेत तुम्ही मला सांगा सगळे इथे आहेत तुम्ही वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामधून आला असाल मला तुम्ही सांगा गेल्या दोन वर्षामध्ये एक तरी नवा उद्योग आपल्या राज्यात आलेलं तुम्ही ऐकलंय का ऐकलंय कधी एकाच्या तरी खात्यात म्हणजे हे खोके मिळतात तसं नाही पण सॅलरीचे पैसे वेळेवर किंवा नोकरी मिळणाऱ्या सारखे कुठे येतात का सगळं जे काही येतं ते पाठवतात पलीकडे सगळं जे काही येतं ते एक तर कॉन्ट्रॅक्टर आवडता माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर ही एक योजना दोन वर्षापासून सुरू आहे नाही तर माझं आवडतं राज्य ही दुसरी योजना सुरू आहे बघा गुजरातबद्दल आपलं काही वैर नाही काही राग नाही काही त्यांच्यावर दुश्मनी नाही अनेक गुजराती इथे महाराष्ट्रात राहतात मुंबईत राहतात जे स्वतः देखील तिथे नोकऱ्यांसाठी आज हट्ट करत आहेत आणि असेच भटकत आहेत कारण आज महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या मिळत नाही आहेत पण आपण जर पाहिलं असेल पोलीस भरतीसाठी साडेसतरा हजार पद होती साडे सतरा हजार पदवर्तीसाठी किती लाख मुलं आली इथे साडे सतरा लाख अठरा लाख तरुण इथे आले मुंबईमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये हे देखील आंदोलन झालं की तुम्ही पावसाळ्यात काय ह्या भरती आहे काय ह्या टेस्ट घेत आहेत पण सगळं नाही ऐकता त्याने इथे बोलवलं गेलं आणि बोलल्यानंतर मरीन ड्रायव्हर झोपायला लावलं जोगेश्वरी मध्ये पुलाच्या खालती उड्डाण पुलाच्या खालती झोपायला लावलं ही आज परिस्थिती आहे तरुणींची देखील हीच परिस्थिती आहे महिला पोलिसांची देखील हीच परिस्थिती आहे बरं जे पोलीस आहेत त्यांच्यासाठी आमच्या महाविकास आघाडीचं सरकार जे होतं साडेसहाशे कोटी पोलिस हाऊसिंगसाठी आपण तिथे अर्थसंकल्पात आपल्या आणलं होतं त्यानंतर एक रुपया देखील ह्या पोलिस हाऊसिंगसाठी कुठेही आला नाही या सरकारमध्ये पण आज परिस्थिती आपण पाहतो वेदांता फॉक्सकॉन गेलो कुठे एअरबस टाटा गेलो कुठे ड्रग yeah. पार्क गेलो कुठे मेडिकल डिवाइस पार्क गेलो कुठे सोलार एनर्जी इक्विपमेंट पार्क गेलो कुठे हे सगळं चाललं असताना आता भीती अशी आहे की जर ह्यांचं सरकार पुन्हा एकदा बसलं तर ह्यांचं मंत्रालय देखील गुजरातमध्ये नेतील सुरत किंवा अहमदाबादला आज ही लढाई जी आहे ही विरुद्ध गुजरात नाही आहे आज ही लढाई मराठी विरुद्ध गुजराती नाही आहे पण आज ही लढाई जे महाराष्ट्र विकायला निघालेले आहेत त्यांच्या विरुद्ध आहे ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाबद्दल आहे ही लढाई महाराष्ट्राच्या अस्मितेबद्दल आहे ही लढाई महाराष्ट्राच्या आत्माबद्दल आहे आणि आज मी तुम्हाला विचारत आहे की पुढच्या काही काळांमध्ये दोन तीन चार महिने जेवढेही राहतील आपल्या आता उरलेले ह्या खोके सरकारचे आपल्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न होईल आपण विकुरले जाणार आहोत का yes. आपल्या महाविकास आघाडीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न होईल गैरसमज कर, निर्माण करण्याचा प्रयत्न होईल आपण विकुरले जाणार आहोत का yes. आपल्या धर्मांमध्ये मग हिंदू मुस्लिम असेल सीख आणि दुसरे कुठचे धर्म असेल आपल्यामध्ये भांडणं गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होईल तेढी निर्माण करण्याचा प्रयत्न होईल आपण भांडणार आहोत का आपल्या मग मराठ्यांमध्ये असेल ओबीसी मध्ये असेल इतर कुठच्याही समाजामध्ये असेल जातीमध्ये असेल आपल्या जिल्ह्यांमध्ये असेल भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न होईल आपण भांडणार आहोत का भाजप जी घाबरते ती एकजुटीला घाबरते भाजप जी घाबरते ती सच्चाईला घाबरते कारण भाजपचं इक्वेशन हे सोपं आहे किचड कमल कमल किचड मेही खिलता आहे आपण या महाराष्ट्रात त्या चिखल फेकीमध्ये अडकणार आहोत की त्याच्याही पुढे जाऊन पुढचा विचार करणार आहोत हे आपल्याला ठरवायचंय आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय आपण सगळे एकजुटीने लढायला तयार आहोत का आपण सगळे या खोके सरकारला हरवायला तयार आहोत का आपण सगळे आपला नवा महाराष्ट्र घडवायला तयार आहोत का आपण सगळे महिलांना न्याय द्यायला तयार आहोत का आपण सगळे महिला सुरक्षा ही खरोखर महाराष्ट्रात आमला अंमलात आणायला तयार आहोत का आपण सगळे तरुणांना रोजगार द्यायला तयार आहोत का आपण सगळे आपलं सरकार बनवायला तयार आहोत का आणि आपण सगळे एक दिलाने एकजुटीने लढायला तयार आहोत का जर लढायला तयार असाल तर हात दोन्ही वरती करा आणि सगळ्या ह्या नेत्यांना ताकद दाखवू आपली ही जी ताकद आहे ना ह्या ताकदीला भाजप घाबरते कारण जिथे फूट होते तिथे भाजप जिंकते पण आपण ठरवायचंय आपण लढणार आणि जिंकणार ते महाराष्ट्र म्हणूनच लढणार आणि जिंकणार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम